नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग अतुल पाटील यांचे निर्देशानुसार आज दिनांक 3/7/2024 रोजी एक प्रभाग क्षेत्र हद्दीतील टिटवाळा पूर्व परिसरात सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांची तपासणी केली असता कापडी पिशव्या आढळून आल्यामुळे कारवाईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या नसल्याने प्लास्टिक दंड निरक व कचरा रस्त्यावर टाकला प्रशासकीय अधिभार रुपये 3,000 वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाईस स्वच्छता अधिकारी, सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम व बाजार परवाना विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तर आज द्वितीय सत्रामध्ये एक प्रभाग क्षेत्र अंतर्गत असलेले आस्थापनामध्ये एकल प्लास्टिक वापर करणे आढळले असल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंडापोटी एकूण रुपये 4,000 इतके शुल्क वसूल करण्यात आले. तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकूण 5 आस्थापनावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई फेरीवाला पथक, अबानी कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.